अगदी एका वेळेसच्या वापरानेच आपल्या केसांतील डँड्रफ जे आहे ते निघून जाणारच आहे, परंतु केस देखील सिल्की सुंदर आणि मजबूत होण्यास यामुळे मदत होणार आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बऱ्याच जणांना केसांच्या समस्या असतात, केस निस्तेज झालेले असतात व यामध्ये डँड्रफ होणे, फंगल इन्फेक्शन होणे यासारख्या समस्या देखील होत असतात. तर असे निस्तेज झालेले केस हे सिल्की सुंदर व चमकदार करून व केसांमध्ये फंगल इन्फेक्शन असो किंवा डँड्रफ असो यापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. या उपायाने अगदी एका वेळेसच्या वापरानेच आपल्या केसांतील डँड्रफ जे आहे ते निघून जाणारच आहे, परंतु केस देखील सिल्की सुंदर आणि मजबूत होण्यास यामुळे मदत होणार आहे. तर यासाठी येथे मी ग्लिसरीन घेतले आहे. ग्लिसरीन आपल्याला मेडिकलमध्ये सहजतेने मिळून जाते आणि ग्लिसरीन आपले त्वचेची तसेच केसांची देखील निगा राखतो. यामुळे त्वचा देखील सुंदर, सॉफ्ट आणि सतेज होते व त्वचेवरील पिंपल्स किंवा डाग असतील तर ते देखील यामुळे निघून जातात. तर यासाठी एक चमचा भरून ग्लिसरीन घ्यायचे आहे. आणि येथे मी मेथी दाणे घेतले आहे. मेथी दाण्यांमुळे केसांचा रंग देखील टिकून राहतो व केसांना मजबूती देखील मिळते, तसेच केसांचे फंगल इन्फेक्शन निघून जातात व केस गळती देखील यामुळे थांबते. तर मेथी दाणे कच्चे वाटून घ्यायचे आहे व एक चमचाभरून मेथी दाण्यांची पावडर यामध्ये टाका. आणि येथे मी ॲलोवेरा जेल घेतले आहे. तुमच्याकडे जर ताजे कोरफड, ताजे ॲलोवेरा असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात. एक चमचाभरून ॲलोवेरा जेल यामध्ये टाका आणि हे संपूर्ण पदार्थ छान मिक्स करून घ्या. आणि आपल्या केसांच्या लेंथनुसार आपण ही पेस्ट जी आहे ती कमी जास्त करू शकतो आणि ज्यावेळेस हवी आहे त्यावेळेस ताजी तयार करून मग याचा वापर करा. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील यापासून फायदा जाणवेल. या पेस्टचा वापर करताना प्रथम केस स्वच्छ धुवून घ्या आणि केस स्वच्छ कोरडे करून स्काल्पला ही जी पेस्ट आहे ती छान लावून घ्यायची आहे. आणि जर केस कुरुळे असतील, कर्ली असतील तर ही पेस्ट संपूर्ण केसांना देखील लावा, म्हणजे यामुळे केस अगदी सुंदर, सॉफ्ट व सरळ देखील होणार आहे व यावर एक नॅचरल चमक देखील येणार आहे. आणि याप्रमाणे ही पेस्ट लावून किमान 1.5 ते 2 तास अशीच राहू द्या. आणि यानंतर प्रथम कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही जे प्रोडक्ट वापरत असाल त्या प्रोडक्टने केस स्वच्छ धुवा. यामुळे एका वेळेसच्या वापरानेच नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. आणि जर हा उपाय तुम्ही फक्त आठवड्यातून 2 वेळेस जरी करत गेलात तर केसांच्या सर्व समस्या सहजतेने निघून जातील. मग लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.